विशेषतः ज्या महिला लग्नासाठी मॅट्रिमोनी साइटची मदत घेत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मॅट्रिमोनी साइटच्या माध्यमातून महिलांची फसवणूक झाल्याच्या घटना सतत समोर येत आहेत. पुण्यातल्या एका महिलेची तब्बल 45 लाखांना फसवणूक झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरात 25 महिलांनी अशा प्रकारे मॅट्रिमोनी साइट्स विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. शुभमंगल. लग्न जुळवण्याचा ऑनलाइन मार्ग म्हणजे इंटरनेटवरील मॅट्रिमनी वेबसाईट. सध्याच्या काळात यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करून लग्न ठरवली जात आहेत. मात्र याच साईट्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढीला लागले. वाढदिवसाच्या गिफ्ट निमित्ताने त्यांनी मला गोल्ड ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, लॅपटॉप्स वगैरे असं देतो म्हणून सांगितलं. तर त्याच्यासाठी त्यांनी मला एक वेबसाईटची लिंक पाठवली. त्या लिंक थ्रू वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांनी माझ्याकडनं पैसे डिमांड केले आणि त्या वेबसाईट थ्रू असं दाखवत होतो की तो सगळा जो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे त्यांच्या अकाउंटमधनं माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होण्याचा एक असा सीन त्यांनी दाखवला मला. आणि त्याच्यामुळे माझी भरपूर जवळजवळ 45 लाखांसाठी फसवणूक झाली ह्या मॅट्रिमोनियल साईट थ्रू. भावनेच्या भरात महिला अशा फसवणुकीला बळी पडतात. पुण्यातील आणखी एका प्रकरणात महिलेची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचं नुकतंच उघड झालंय. या प्रकरणातल्या महिलेला आरोपीने आपण लंडन मधल्या सैन्य दलात डॉक्टर असल्याचं सांगितलं होतं. एका सिक्रेट मिशनचे 1.5 कोटी रुपये मिळणार असल्याचं त्यानं सांगितलं. ते पैसे या महिलेकडे कुरिअरच्या माध्यमातून पाठवल्याचा बनावही त्याने उभा केला. मात्र ही रक्कम कस्टम्सच्या ताब्यातून सोडवण्यासाठी विशिष्ट रक्कम आवश्यक असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानुसार या महिलेने तातडीने 38,22,000 रुपये बँकेच्या खात्यात भरले. त्यानंतर लग्न जुळणं तर दूरच पण अल्पावधीतच या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 3 आरोपींना दिल्लीतून अटक केले. ओगेरी इमॅन्युएल चिनोसे, टोप आलुबोलाय आणि ओसरी मेन्सेस मार्ट अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. हे तिघेही नायजेरियन आहेत. पुण्यात गेल्या वर्षभरात अशा प्रकारची 25 प्रकरणं उघडकीला आली आहेत. शुभमंगल. म्हणजे पकडले आरोपी ते 38 लाखाची केस आपण पुण्यामध्ये रजिस्टर्ड आहे चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला. त्यामध्ये आपण दिल्लीतून काही आरोपी नायजेरियन अटक केलेले आहेत. ह्याच गँगकडून आम्हाला इतरही ज्या घटना आमच्या निष्पन्न झालेल्या नाहीत त्या निष्पन्न होण्याची शक्यता वाटते. ही गँग एकदा पूर्ण व्यवस्थित इंटरोगेशन सुरू आहे. कॅश फ्लो पण आम्ही अभ्यास करणार होते, पैसे कुठं गेलेत वगैरे वगैरे. त्यांच्या अकाउंटमध्ये आम्हाला सध्या 6.5 लाख मिळाले ते आपण फ्रीज केलेले आहेत. आणि हे सर्व जे आहेत हे दिल्लीहून ऑपरेट करत होते अशी माहिती आहे. आहेत नामवंत वेबसाईट्सला ज्या चांगल्या जोडीदाराच्या शोधामध्ये असतात. पण अशी फसवणूक होऊ नये किंवा ही थांबवण्यासाठी बायकांनी खूप सारं प्रिकॉशन घ्यावं असं मी सगळ्यांना अपील करीन. माझ्या केसवरनं शिकून किंवा जे काही मी गेली आहे माझ्याबरोबर झालेलं आहे हे इतरांबरोबर होऊ नये असंच मी सगळ्यांना सांगू शकते. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांमध्ये पुरुषांचीही फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पीडितांमध्ये बहुतेक जण उच्च शिक्षित आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना बेड्या घालण्यासह नागरिकांमध्ये जनजागृती घडवण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे. असं असलं तरी लग्न जुळवताना आपण आपलं सावध राहिलेलं अधिक बरं. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी आता सरकारनं एक पाऊल पुढे टाकले. पुढच्या वर्षीपासून भारतात लॉन्च होणाऱ्या प्रत्येक मोबाईल फोनमध्ये पॅनिक बटन असणं ट्रायनं बंधनकारक केलंय. संकटकाळी महिलेनं हे पॅनिक बटन दाबल्यानंतर जवळच्या संबंधित यंत्रणांना अलर्ट जाणार आहे. या संबंधित यंत्रणा म्हणजे पोलीस स्टेशन असेल की एखादी सरकारी यंत्रणा हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. बेसिक फोन्सच्या की पॅडवर नंबर 5 किंवा नंबर 9 ह्या पॅनिक बटनाचा कनेक्ट देण्यात येणार आहे. ही बटन जास्त वेळ प्रेस करून ठेवली की संबंधित यंत्रणांना अलर्ट जाईल आणि किंवा हे पॅनिक बटन इमर्जन्सी नंबर 112 कनेक्ट करता येईल का याचाही सध्या विचार सुरू आहे. स्मार्टफोनच्या कीपॅडवर एखादा नंबर प्रेस करणं शक्य नसतं, त्यामुळे स्मार्टफोनच्या ऑन ऑफच्या बटनामध्ये या पॅनिक बटनाचा कनेक्ट देण्याचा विचार सुरू आहे. 1 जानेवारी 2017 पासून पॅनिक बटन नसलेला एकही मोबाईल फोन विकू देणार नाही अशी घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. तसंच 1 जानेवारी 2018 पासून प्रत्येक मोबाईलमध्ये GPS इनबिल्ट असणंही बंधनकारक करण्यात येणार आहे.
लेडीज स्पेशल मध्ये आजपासून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मिसळ वीक. आजपासून आम्ही महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या मिसळ दाखवणार आहोत. आज सुरुवात करूया कोल्हापूर पासून. महाराष्ट्राची खवय्यगिरी म्हणल्यानंतर त्या खवय्यगिरीची राजधानी ठरलेलं कोल्हापूर अर्थात करवीर नगरी या शहरामध्ये आपलं स्वागत आहे आणि ही मालिका आज कोल्हापूर या गावामध्ये येऊन पोहोचली आहे. जाणून घेऊयात कोल्हापूर शहरातील दोन निवडक मिसळविषयी. आज मी आले कोल्हापुरातील उद्यम नगर मधल्या फडतरे मिसळ सेंटर मध्ये आणि माझ्या बरोबर आहेत श्रीयुत प्रवीण फडतरे. चला जाणून घेऊया त्यांच्या मिसळची कहाणी, वैशिष्ट्य आणि इतिहास त्यांच्याकडूनच. नमस्कार प्रवीणजी. नमस्कार. मला सांगा, तुम्ही या फडतरे मिसळ सेंटरची सुरुवात कधी केली? फडतरे मिसळची सुरुवात आम्ही 15 ऑगस्ट 1986 ला केली. नेहमी असं म्हटलं जातं की कोल्हापूरची मिसळ ही फार झणझणीत असते किंवा तिखट असते, तर तुमच्या मिसळचं वैशिष्ट्य काय? आमच्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आमची मिसळ फार तिखट नसते आणि झणझणीत नसते, असं चवदार, जेणेकरून कुणालाही आवडणारी मिसळ ही आमची फडतरी मिसळ. त्यामुळे कसं लहान मुलं आमच्याकडं खाऊ शकतात, मोठी माणसं पण खाऊ शकतात, अशी ही आमची फडतरी मिसळ आहे. महाराष्ट्रामध्ये मिसळ करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत, तर तुमच्या ह्या फडतरी मिसळ सेंटरची स्पेशालिटी काय? आमच्या मिसळची स्पेशालिटी म्हणजे त्यामध्ये मटकी असते, बटाटा असतो, चिवडा असतो. मटकी म्हणजे कसं, 1 ते 1.5 चमचा आम्ही वापरतो आणि 1 ते 1.5 चमचा बटाटा घातला जातो आणि मुठभर असा चिवडा घातला जातो आणि त्यावरती पातळभाजी घालून चवीनुसार 1 चमचा असा दही घातली जातो, बारीक कांदा त्यावर परत घातला जातो आणि ब्रेड बरोबर ते आम्ही खायला सर्व्हिस देतो. प्रत्येक ग्राहकाला नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं, तर असं असताना तुम्ही मिसळ बरोबर आणखी काय स्पेशालिटी किंवा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ त्यांना सर्व्ह करता? असं काय आम्ही त्यावर अजून काही विचार केला नव्हता की वेगळं असं काय करावं, कारण का आमच्या वडिलांचं म्हणणं होतं की मिसळ ही चांगली आणि चवदार अशीच राहून दे आणि दुर्लक्ष होऊ नये त्याच्यावर, त्यावर एकसारखं केंद्रित राहून ह्या मिसळचा प्रकार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या अशा पद्धतीनं अख्ख्या कुटुंबानं वसा घेतलाय, जणू की प्रत्येक ग्राहकाला किंवा प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला अतिशय उत्तम पद्धतीची चवदार मिसळ, जी आरोग्यासाठी सुद्धा घातक नसेल इतकीच तिखट असणारी ही मिसळ फडतरे कुटुंब करत आलेलं आहे. मला वाटतं की या निमित्तानं आज प्रकाश मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची पावर्ड बाय झी 24 तास यांच्या सगळ्या उपक्रमामध्ये म्हणूनच फडतरे मिसळ सेंटरची 10 निवडक मिसळ सेंटरमध्ये निवड झालेली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. काय वाटतं तुम्हाला की आज कसं वाटतं की या सगळ्यामध्ये तुमची निवड झाली आहे? सर, आम्हाला निवड झाली हे आमची निवड नसून आमच्या ग्राहकांची निवड झाली. आमच्या कोल्हापुरातले आणि महाराष्ट्रातले सगळ्या लोकांचे ग्राहकांनी आम्हाला घेतलेलं आहे, ग्राहकांना ह्या पुरस्कार मिळालेला आहे साहेब. आत्ताच आपण माहिती जाणून घेतली फडतरे मिसळ सेंटरविषयी आणि तिथल्या चवदार, चमचमीत आणि डिलिशियस मिसळविषयी. अजून एखाद्या मिसळबद्दल माहिती घेऊयात? चला माझ्याबरोबर. नमस्कार. मी आत्ता आली आहे 75 वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापूरमधल्या सगळ्यात जुन्या अर्थात खासबाग मिसळ या ठिकाणी. चला जाणून घेऊया त्यांच्या 4 पिढ्यांच्या व्यवसायाविषयी आणि झणझणीत मात्र चवदार मिसळची कहाणी. माझ्याबरोबर आता आहेत श्री अरुण बोचडे. खासबाग मिसळ, जी परंपरागत मिसळ आहे असं म्हटलं जातं, सगळ्यात जुनी मिसळ आहे असं म्हटलं जातं कोल्हापूरमधली, आणि मला वाटतं 75 वर्षांचा इतिहास या मिसळला लाभला आहे. नमस्कार अरुणजी. चौथी पिढी आता या व्यवसायात आली आहे आणि चौथ्या पिढीनं सुद्धा तो भार स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे आणि ही मिसळ ग्राहकांपर्यंत यशस्वीरित्या आजही 75 वर्षानंतर पोचती आहे. काय वैशिष्ट्य किंवा काय खासियत आहे आपल्या मिसळची? आपल्या मिसळची खासियत पातळभाजीचा प्रकार आहे, हीच आपल्या मिसळची खासियत आहे. आपल्या मिसळची पातळभाजी जी आपण करतो ती पूर्ण कांदा शिजवला जातो, पूर्ण कांदा शिजवून त्याची पाणी केले जाते, परत प्रत्येक मसाले त्यात घातले जातात, शिजवले जातात,
त्यालाच आपण पातळ भाजी म्हणू शकतो. मला सांगा की आपल्या मिसळमध्ये आणि इतर मिसळमध्ये काय फरक आहे? पूर्ण कांदे ते शिजवून त्यात पाणी झालेलं असतं कांद्याचं, त्यामुळे ते पातळ भाजी वाढताना कांदा अगदी थोडासाच येतो. खरंच कांद्याची चव ही पातळ भाजीत उतरलेली असते, त्यामुळे ती चविष्ट रुचकर हे लागतं. झणझणीत तर असतेच, परंतु चविष्ट ही असते. कोणीही खाल्ली तरी दिवसभर चव तोंडात राहायला पाहिजे अशी आपली मिसळ. एकदा खाल्ली की दिवसभर त्याची चव तोंडावर राहते हे सांगतायत अरुणजी. आणि खासबाग मिसळचं वैशिष्ट्य सुद्धा असं आहे, आपण बघूया एकदा त्यांची मिसळ दिसते कशी, म्हणजे तुमच्या तोंडालाही पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आताच आपण माहिती घेतली कोल्हापूर मधल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण मिसळ विक्रेत्यांविषयी. भेटूयात पुढच्या भागात अशाच एका नाविन्यपूर्ण शहरात आणि जाणून घेऊयात त्या शहरातल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण मिसळ विक्रेत्यांविषयी. गोष्ट एका कवितेची. यवतमाळ मधल्या कापराया छोट्याशा गावातल्या सोनाली फुफरेची कविता शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहे. विशेष म्हणजे सोनाली फुफरे ही मुलगी स्वतः शाळेत ही कविता शिकतीये. झाड नावाची ही कविता इयत्ता 6वीच्या बालभारती पुस्तकातली आहे आणि ही कविता बोलून दाखवणाऱ्या सोनाली श्रावण फुफरे या मुलीनंच या कवितेची रचना केली आहे. इयत्ता 6वीतल्या मराठी पाठ्यपुस्तकात 6व्या वर्गातल्या विद्यार्थ्याचीच कविता घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय झाला होता. त्यासाठी राज्यभरातल्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या कविताही मागवण्यात आल्या. अशा हजारो विद्यार्थ्यांमधून सोनाली फुफरे हिची झाड देते माया झाड देते छाया ही संदेशपर कविता निवडली गेली. तेव्हा मी झाड ही कविता केली. तेव्हा मॅडम मी ती कविता पुस्तकात आली म्हणून मला सांगितली, तेव्हा मला खूप आनंद झाला. तिला कविता खूप सुंदर करता येतात आणि ही जी झाड कविता आहे ती अतिशय छान पद्धतीने झाली असल्यामुळे मॅडमने ती पुण्याला पाठवली आणि ती अभ्यासक्रमासाठी सिलेक्ट झाली. त्या गोष्टीचा एक वर्गशिक्षिका म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे. सोनालीच्या या यशामागे तिच्या मराठी विषयाच्या शिक्षिका कीर्ती पेटकर यांच्या शिकवण्याच्या विशेष पद्धतीचाही मोलाचा हातभार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांकडून अनेक कविता करवून घेतल्या. या कवितांचा संग्रह करून मनातील चांदणं हे बाल कवितांचं पुस्तकही प्रकाशित केलं. सहावर्गातल्या विद्यार्थ्यांची कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायची आहे. आम्ही पण आमच्या तिच्याच वर्गातल्या 3 मुलांच्या कविता आम्ही तिथे पाठवल्या आणि तिची कविता त्यात सिलेक्ट झाली. मुलीची कविता आली तर माझ्या मुलीची कविता किशोर पुस्तकात आली नुकतीच 1.5 महिना झाला. नंतर आता मग सोनालीची तुम्हाला कविता काय सारा महाराष्ट्रातच घडली आहे. बालवयातल्या मुलांमधली क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केलं जाणं आवश्यक असतं. सोनाली फुफरेच्या रूपात हेच पाहायला मिळालंय. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. प्रचंड वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचं सर्वात मोठं नुकसान झालं. निवाराच हरवल्यानं त्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्यात. हे दुःख तिला सहन झालं नाही. तिनं आपलं सर्वस्व पक्ष्यांच्या संगोपनासाठी घालवायचं ठरवलं आणि ती पक्ष्यांची आई बनली. हे वाळवणी नाही आणि हे पाणी तुळशी वृंदावनाला वाहिलं जात नाही. हा आहे केशर उपाध्ये यांचा नित्यनेम. त्यांचा रोजचा दिवस हा असा सुरू होतो आणि थोड्याच वेळात इथं जमू लागतात जंगलातली उन्हाळ पाखरं. जसा दिवस वर येऊ लागतो तसा उपाध्येंचा हा बंगला विविध रान पाखरांनी भरून जातो. इथं त्यांच्यासाठी ठेवलेल्या दाण्यांवर आणि पाण्यावर यथेच्छ ताव मारणं सुरू असतं. जळगावातल्या 68 वर्षांच्या केशर उपाध्येंनी आपलं अख्खं घरच या पक्ष्यांच्या नावावर करून टाकलंय. त्यांच्या बंगल्यात प्रवेश केल्यास जिथं नजर फिरेल तिथं फक्त तुम्हाला घरटीच पाहायला मिळतील. आता सध्या काय जंगलामध्ये खूप वृक्षतोड होते आणि वृक्षतोडीमुळे आता पक्षी येते गावाकडे यायला लागले हे मी पाहिलं
तसं मी माझ्या बंगल्या बांधल्यावर 10 वर्षापासून मी माझ्या बंगल्यात त्यांचे संवर्धन करते. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या छंदाचं अप्रूप आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना देखील आहे. पक्ष्यांसाठी भरपूर ठिकाणी भांडे वाटप वगैरे केले त्यांनी आणि प्रत्येकाला सांगून सांगून त्यांनी पक्ष्यांसाठी पाणी वगैरे भरपूर ठिकाणी लोक त्यांची मदत करतात. 7 वर्षांचे असताना केशर उपाध्यांनी सुरू केलेले हे काम आता इतरांना देखील प्रेरणा देणारं ठरलंय. पक्षी संगोपनासाठी त्या दरवर्षी 300 भांडी नागरिकांना वाटतात. या माध्यमातून परिसरातील अनेक नागरिकांनीही आपल्या घरात या पाखरांना आश्रय दिलाय. सर्वांनी पाणी ठेवायचं, सर्वांनी धान्य ठेवायचं, सर्वांनी त्यांना सावली चिमण्यांचे खोके वगैरे सर्वांच्या इथे लावायचे, तसे आम्ही सर्वांनी लावले. केशर उपाध्ये या महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य आहेत. प्रचंड वृक्षतोडीमुळे या पाखरांचे निवारे नष्ट झालेत. त्यांच्या चारा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्यात तर अनेक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून पक्षी वाचवण्यासाठी केशरताई सतत धडपडत असतात. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवावीत अशी मागणी मुंबई महापालिकेत शिवसेना नगरसेविकांकडून करण्यात आली आहे. याचविषयी माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सचे वेंडिंग मशीन लावण्यासंदर्भातला ठराव नुकताच महापालिका सभागृहात सादर करण्यात आला आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ. मॅडम, काय सांगाल, काय नेमका ठराव आहे? हा ठराव शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मांडला होता आणि आम्ही सर्वांनी एकमताने हा मंजूर केला. ह्याचं कारण हेच की एक तर जेंडर बजेटिंगमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी महिलांसाठी बजेट वापरलं जातं, तर त्याच्यातलाच हा एक भाग आहे. त्यामुळे ह्याच्यात बजेटचा हा मुद्दा राहणार नाही, बजेट पास होईलच. परंतु दुसरा भाग आहे की कचरा व्यवस्थापनाचा हा भाग आहे, कारण हा सुद्धा एक कचरा आहे जो आरोग्याला अहितकारक आहे. त्यामुळे आरोग्याशी ज्याच्याशी रिलेटेड आहे, एक तर महिलांचं आरोग्य आणि एक पूर्ण आपला पर्यावरण ह्याचा विचार केला तर हे कुठेही फेकले जातात. मग गटार, नाले, तुंबण्यामध्ये हा सुद्धा एक मोठा वीर, कारण हे बायोडिग्रेडेबल कचरा नाही आहे. हा जो सॅनिटरी नॅपकिन वापरलेले असतात ते कुठे टाकायचे, तर त्याचं नष्ट करण्याच्यासाठी सुद्धा एक मशीन बसवावं अशी उपसूचना आम्ही केलेली आहे. आता सभागृहात हा मंजूर झालेला आहे, तर याची पुढची प्रक्रिया काय असेल आणि कधीपर्यंत याची अंमलबजावणी होऊ शकेल? अजून तर मोठा प्रवास आहे. हा ठराव मांडला गेला आहे आणि एकमताने मंजूर झाला आहे, परंतु ह्याच्यानंतर तो आरोग्य समितीत येईल. आरोग्य समितीत चर्चा होईल की कशा रीतीने कुठे ह्याच्यावर काय नियम असतील, ह्याचं मेंटेनन्स कोण करेल, हाही विचार होईल. त्याच्यानंतर पुन्हा तो सभागृहात होऊन त्याच्यासाठी फंड जनरेट करायचा आहे, तो जेंडर बजेटिंगमधून करायचा आहे. किती लागेल ह्याचा उहापोह होईल. जवळजवळ 1-6 महिने लागतील ह्याला पूर्णपणे इम्प्लिमेंट व्हायला. त्याच्यानंतर टेंडर मागवले जातील. हे बरेचसे मुद्दे आहेत. तर येत्या 6 महिन्यामध्ये याची अंमलबजावणी होऊ शकेल, त्यामुळे नक्कीच महिलांसाठी मोठी दिलासादायक ही बातमी आहे. पण कशा पद्धतीने आता मुंबई महानगरपालिका याची अंमलबजावणी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. बंगळुरूच्या श्रेया अय्यरला TVS रेसिंगनं इंडियन नॅशनल रॅलीसाठी करारबद्ध केलंय. ह्यामुळे 24 वर्षीय श्रेयाला पहिली भारतीय वुमन रायडर होण्याचा मान मिळालाय. भारतातल्या कुठल्याही रेसिंग इव्हेंटमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. 17व्या वर्षी दुबईमधील सँड ड्युनेस राईड पूर्ण करणारी ती पहिली भारतीय महिला बाईक रेसर ठरली होती. भारतीय महिलांचा कल मोठा स्पोर्ट्सकडे वाढण्यासाठी श्रेयाची निवड महत्वपूर्ण ठरणार आहे. हिमालयाची सुरू व्हॅली आणि साऊदर्न इंडिया बाइकिंग एक्सपिडिशनचा 2000 किलोमीटरचा प्रवास तिनं 6 दिवसात पूर्ण केला होता. स्थानिक बाईक रेसिंगमध्ये छाप सोडणारी श्रेया लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. ऋतिक कंगनाचा पर्सनल फोटो सोशल साईटवर आला असून कंगनाच्या वकिलानं ऋतिकला हा फोटो फेक ठरवण्याचं चॅलेंज केलं होतं. हा लीक झालेला फोटो ऋतिक आणि कंगना कपल असल्याचं दर्शवतोय. ऋतिक ह्या फोटोवर काय उत्तर देतो ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं आणि आता ऋतिकनं ह्या फोटोंना उत्तर दिलं असून ऋतिकनं अजून काही फोटो ट्विट केलेत. आधीच्या फोटोमध्ये ऋतिक आणि कंगना दिसत होती, तर ह्या फोटोमध्ये ऋतिकची बायको सुझेनही उपस्थित असल्याचं दिसतंय. त्याचसोबत क्रू मधील इतरही मेंबर्स त्या फोटोमध्ये दिसतात. क्रिश 3 च्या सेटवरील हा फोटो असल्याचं बोललं जात आहे.
यानंतर लेडीज स्पेशल मध्ये इथे सांगतो, तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.